राजकारण आता रोज बदलतंय, म्हणजे कधी काय घडेल हे कुणालाही सांगता येणार नाही. कुणावर विश्वास ठेवावा हेही आता आपल्याला कळणार नाहीये. जे काल परवापर्यंत विजयबापू शिवतारे हे अजित पवारांना तोंड फोडून शिव्या देत होते, म्हणजे अक्षरशः खालच्या पातळीवर ते बोलत होते. आज मात्र ते अजित पवारांच्या हातात हात घालून गप्पा मारताना दिसले. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सोबत ते गुच्छ घेताना दिसले आणि अजित पवारांच्या कामाला लागले. म्हणजे त्यांचं मनोमिलन झालं. आता हे मनोमिलन म्हणजे नेमकं काय? आता नेत्यांचं मनोमिलन होतं, कार्यकर्त्यांचं काय? या नेत्यांबरोबर कार्यकर्तेही विरोधी पक्षातल्या नेत्यांना शिव्या घालत असतात, अगदी घोषणा द्यायला, पोस्टर लावायला आघाडीवर असतात. त्यावेळेस कुठल्याही कार्यकर्त्याचा विचार होत नाही, नेते आपले स्वार्थ साधतात. म्हणजे आता महादेव जानकर हे गेले 3 महिने महायुतीला शिव्या घालत होते, नावं ठेवत होते. अगदी ते शरद पवारांना भेटून आले, त्यांच्याकडनं तिकिटाची मागणी केली आणि त्यांच्याकडे तिकीट मिळतंय हे लक्षात येताच महायुतीने त्यांना बोलवलं. आज ते देवेंद्र फडणवीस यांना मिठी मारताना दिसलंय, हे त्यांच्यामध्ये युती झाली. तिथेही कार्यकर्ते फसले. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या गेल्या 2-3 महिन्यात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या बघितल्या तर विश्वास कुणावर ठेवावा हा मोठा प्रश्न पडतोय. असे आपल्याला अनेक उदाहरण देता येतील. आणि म्हणूनच कार्यकर्त्यांनी उगीचच कुणालाही उरापोटावर घेऊ नये. फालतू कमेंट्स करून, विरोधी पक्षावर टीका करून वाईटपणा घेऊ नये. नेते त्यांचा स्वार्थ साधतात, ते एक होतात आणि कार्यकर्ता मात्र अगदीच फसलेला असतो. म्हणजे आज शिवसेना भाजपाला शिव्या देणार आहे, उद्या त्यांच्याबरोबरच प्रचाराला दिसतील. हे युतीवाले त्यांना प्रचाराला लावतील, कारण सत्ता हे खूप मोठं स्थान असतं. सत्तेपुढे कोणाचंही शहाणपण चालत नाही. आणि जे भ्रष्टाचारी आहेत, जे स्वार्थी आहेत, त्यांनी तर उत्मात करूच नये आणि त्यांच्यावर कार्यकर्त्यांनीही विश्वास ठेवू नये. ते कधीही तुम्हाला महायुतीच्या प्रचाराला लावताना दिसतील.